नमस्कार आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब आज संपूर्ण देश महाराष्ट्र संपूर्ण विश्व एका भयंकर संकटातून झुंद देत मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपल्या देशाची स्थिती चिंताजनक आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा करोनाचं संकट तर आहेच पण मधल्या काळामध्ये एक निसर्ग वादळ आलं ते संकट आलं आणि या सगळ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायत अधूनमधून ते गेल्या चार महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला पण हा संवाद एकतर्फी होता म्हणजे मुख्यमंत्री आपल्याला समजावून अनेक गोष्टी सांगत होते आपलं मार्गदर्शन करत होते आपलं बौद्धिक घेत होते आणि जनता ते सगळं ऐकत होती ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या मन की बात होती दिल की बात दिल की बात होती पण या निमित्तानं या राज्यातल्या जनतेच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहेत काही राजकीय असतील काही सामाजिक असतील काही आरोग्यविषयक असतील या सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आज मुख्यमंत्री आपल्याबरोबर आहेत मी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो नमस्कार उद्धवजी आपलं स्वागत नमस्कार आणि जय जय महाराष्ट्र आपण कसे आहात तुमच्या समोर आहे आपण समोर आहात पण खूप दिवसांनी म्हणा किंवा खूप महिन्यांनी म्हणा आपल्याला आपला चेहरा जनतेनं स्वच्छ पाहिला म्हणजे आपल्या चेहऱ्याला मास्क नाही माझा चेहरा स्वच्छच आहे हा आणि माझा फेस हा स्वच्छच आहे फेस टू फेस आपण सामनाची मुलाखत सामनाची मुलाखत प्रसन्न दिसत आहे आपल्या चेहऱ्यावरती कोणताही तणाव नाही रिलीफ ज्याला आपण म्हणतो ते दिसत आहे फक्त थोडे डोक्यावरचे केस गेलेले दिसत आहेत हा सहा महिन्यातला परिणाम आहे का एक तर पहिली गोष्ट अशी की मग आपण सांगितलं की फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला म्हणा किंवा त्यांचं बौद्धिक घेतलं म्हणा किंवा काही म्हणा हो त्याला काही म्हटलं तरी मी जनतेशी नातं तुटू दिलं नाही जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही आणि त्यांच्या सोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार हे खंबीरपणे खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात प्रत्येक पावली तुमच्या सोबत आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला नक्कीच एका गोष्टीचा आनंद आहे की जनता माझ्यावरती म्हणजे सरकारवरती विश्वास ठेवते आहे सरकारचा ऐकते आहे सहकार्य करते आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की माझ्या चेहऱ्यावरती ताण तणाव नाही जनता सोबत असल्यानंतर कोणत्याही ताणतणावाची चिंता करण्याचं कारण नाहीये एकदा काय जनता आहे जनतेचा विश्वास आहे तो विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठं बळ देणार आहे आणि तो विश्वास जोपर्यंत माझ्यासोबत आहे हे बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत ता मला ताणतणावाची पर्वा करण्याची चा म्हणतो की इतकं मोठं संकट असताना जगातले अनेक नेते तणावाखाली दिसत आहे रोज एक एकच 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 केस जे काय कमी झाले तसं वाटतं आपल्याला एक तर बऱ्याच दिवसांतर कालच मी केस कापले <laughs> तोपर्यंत गेले तीन चार महिने स्वतःच स्वतःचे केस थोडेफार थोडेफार म्हणजे अनेकांनी आत्मनिर्भर होत अनेकांनी हे राष्ट्रीय कार्य आपापल्या घरामध्ये अनेक वर्ष म्हणजे आत्मनिर्भरतेचा जो प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे नाही मी असं नाही म्हणत आत्मनिर्भर एवढच बर बरेच दिवस आपण जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे अजूनही म्हणजे आपल्याशी बोलताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये सगळे एक 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 एक, एक, एक गोष्टी ज्या काही माहिती आतापर्यंत येते मी अनेक मुख्यमंत्र्यांची हो या काळामध्ये देशभरातल्या संवाद ऐकले भाषणं ऐकली प्रधानमंत्र्यांचं सुद्धा ऐकली किंबहुना आपल्याशी बोल आपला ऐकताना मला सारखं असं वाटायचं की जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्या जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मार्गदर्शन करताय <laughs> इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून आणि एकंदरीत वर्तनातून दिसत होतं हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठून ह्याला असं काही नेमकं उत्तर नाही पण एक गोष्ट सांगतो लहानपणी एक त्या काळामध्ये आताच नाहीये त्या काळामध्ये एक प्रश्न नेहमी लहान मुलांना विचारायला जायचं मोठा झाल्यावर तू कोण होणार त्यावेळेला त्या त्या मुलांची ती ती इच्छा तेव्हा ते व्यक्त करायचे अर्थात प्रत्येक जण तसा काही झालाच असेल आणि झालाच नसेल असं नाहीये परंतु वैद्यकीय शास्त्र हा माझ्यासाठी नेहमी कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे अगदी कदाचित म्हणजे नाही झालं ते बरं झालं पण कदाचित एक शक्यता तेव्हा माझ्या मनात ही डोकत होती की डॉक्टर व्हावा त्या दृष्टीने मी कधी असा काही प्रयत्न केला नाही पण होमिओपॅथीचा मी तेव्हा अभ्यास करत होतो जरूर करत होतो आपल्या घराला परंपरा आहे हो आजोबा असतील असतील आपले काका शिवसेना फार चांगलं ज्ञान आणि मासुरा तर तो एक आमच्याकडे बॉक्सच असायचा त्याच्यामध्ये आता हे सगळं आर्सेनिकम अल्बम हे ते सगळे एक बॉक्सच असायचा कोणाला काय झालं तर घरच्या घरी ते उपचार केले जायचे आणि तेव्हा होमिओपॅथीचे डॉक्टर आमच्याकडे यायचे ॲलोपॅथी हा विषय खूप दूर होता mm. तो काळ एकूण वेगळा होता आत्तासारखे सगळे उपद्व्यापी व्हायरस वगैरे mm. त्या जमान्यामध्ये असे फार त्रासदायक नव्हते mm. आणि एक चांगलं छान असं आयुष्य होतं त्या काळामध्ये मी होमिओपॅथीचा अभ्यास करत होतो कळत नकळत ती जी काही आवड आहे ती आज सुद्धा थोडीफार जिवंत आहे आणि अनेकदा म्हणजे काही वर्षांपूर्वी तुमच्या तुमच्या लक्षात असेल आपल्याकडे बीडला प्लेग आला होता oh. त्याही वेळेला मी शिवसेनेचं पथक पाठवलं होतं डॉक्टर दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली ते तिकडे गेलं मग औषधं कोणती लागतील काय लागतील ती औषधं कुठून आणायची मुंबईमध्ये पूर आला तेव्हा कोणती औषधं लागतील हे एक थोडंसं मी एक तळमळीने करत असतो आणि आत्तासुद्धा हा एक विचित्र योगायोग आहे ध्यानेमानी नसताना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आली आणि ती सुद्धा अशा वेळी आली की जागतिक एक आरोग्य आणि आणीबाणी जणू काही हो। अ आपण जातो असा हा काळ आहे आणि त्यावेळेला ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आली म्हंटल्यानंतर मग त्याच्या खोलात जाणं हे फार महत्वाचं आहे हो कारण त्याच्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही नेमकं एखाद्याचं मूळ तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही निर्णयाप्रत जाऊ शकत नाही आज ह्या विषयावरती तज्ज्ञ असा कोणीच नाहीये जो तो अनुभवातून शहाणपण जे येतं तो अनुभव आपल्याला शिकवतोय आणि त्यातून आपण शाणे व्हायचं की नाही याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण तरी तुम्ही असं मला वाटतंय की तुम्ही जनतेला मार्गदर्शन करता करता या सगळ्या विषयावर आपली प्रजा आहे आपण त्यांचे पालक आहात करोना बरोबर जगायला तुम्ही शिकलेला आहात सगळ्यांना शिकायला पाहिजे हा कारण त्या फेसबुकच्या माध्यमातून आणि असं काय नाही की अजून मी ते थांबवलेले आहे बरं येत्या काही दिवसात मी परत करेन आणि हे करत राहावंच लागेल जोपर्यंत एक कोरोनासोबत जगणं आपण शिकत नाही आणि स्वीकारत नाही तोपर्यंत ह्या काही गोष्टी अपरिहार्य म्हणून आपल्याला मानाव्याच लागतील त्या कराव्याच लागतील उगाच फिरणं उगाच गर्दी करणं ह्या काही अनावश्यक गोष्टी ह्या टाळाव्या लागतील ठाकरे सरकार आपण ठाकरे सरकारच म्हटलं पाहिजे कारण असं नेतृत्व करतो त्याच्या नावा पण ठीक आहे मी नेतृत्व म्हणून हा एक भाग झाला हो हो। परंतु एक हे महाविकास आघाडी म्हणून तीन पक्षांचं सरकार सोबत समर्थक आपले जे अपक्ष त्यांचं सरकार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं ज्यानी हा प्रयत्न स्वीकारला ज्यांनी हा प्रयत्न ह्या प्रयत्नाचं स्वागत केलं त्या मायबाप जनतेचंही सरकार आहे त्या सरकारला सहा महिने झाले सहा महिने गेले खूप सहा महिने होऊन गेले खरं म्हणजे एखाद्या सरकारला एखाद्या मुख्यमंत्री पदाला एक महिना झाला तरी उत्सव साजरा करतात तुम्ही त्या उत्सवाला बंदी, बंदी आहे आणि राज्यात व देशामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना दोन चार महिनेही पंतप्रधानपदी किंवा मुख्यमंत्रीपदी राहता आलं नाही आपण सहा महिन्याचा पूर्ण झाला आणि अत्यंत व्यवस्थित तो पूर्ण झाला हा सहा महिन्याच्या काळाकडे तुम्ही कसं पाहता हा काळ कसा गेला फार विचित्र पद्धतीने गेला आपण जे म्हणालात हे ही गोष्ट खरी आहे की एक महिना झाला शंभर दिवस झाले सहा महिने झाले हे सरकारचे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आतापर्यंत साजरे केले गेले आता मला असं वाटतं विरोधी नेते पदाचे दिवस हे धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत अच्छा असं दिसतं हे पण हे जे काय सहा महिने गेले हे सहा महिने विविध आव्हानं घेऊन आले होते आणि आव्हानं अजूनही संपलेली नाही आहेत राजकीय आव्हान ठीक आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत जनतेचं बळ माझ्यासोबत आहे जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी ह्या आव्हानाची पर्वा करत नाही पण सुरुवातीच्या काळामध्ये जसं हे संकट ज्याचं कोणी अजूनही त्याचं त्याचा आकार उकार किंवा ओळखू शकलेलं नाही असंही संकट आलं एक गोष्ट लक्षात घ्या आपत्ती ही काही नवीन नाहीये आपत्त्या ह्या येत असतात पण त्या आपत्या किंवा आपत्ती कशी असते एक भीषण पूर येतो भीषण भूकंप होतो फार भयानक असते ती परिस्थिती त्याच्यामध्ये एक सुनामी येते एका क्षणात होत्याचं नव्हतं करून जातं कदाचित असंही होतं की काही संकट जसं हे करोनाचं संकट आहे हे जर आपण खबरदारी घेतलं नाही तर झपाट्याने लोक आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडतात पण ही जी संकटं असतात वादळ असतं जसं निसर्ग वादळाचा उल्लेख तुम्ही केलात भूकंप असतो हे एका क्षणात निमिषार्धात ज्याला म्हणतो ते होत्याचं नव्हतं करून टाकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला फार जिकरीने जी लोक त्याच्यामध्ये अडकली असतील त्यांना सोडवण्याचं काम करावं लागतं त्यांचं पुनर्वसनाचं काम करावं लागतं परंतु त्यावेळेला कसं असतं की एकदा ते होऊन गेल्यानंतर आपण तिकडे आपल्याला कळते की कुठे कुठे काय काय बिघडलेलं आहे किंवा काय जसं आता निसर्ग चक्रीवादळ सुदैवाने त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून जरा काळजी घेतली म्हणून प्राणहानी ही कमीत कमी आपण ठेवू शकलो सुद्धा होता कामा नव्हती पण ती कमीत कमी आपण ठेवू शकलो मर्यादित ठेवू शकलो आता तिकडे विजेचे खांबून म्हणून पडले झाड वृक्ष बागा त्याचं नुकसान झालं घरांचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं ह्याची नुकसान भरपाई आता आपण करत चाललेलो नुकसान एकच सेकंद हे जे संकट आहे करोना हे अजूनही संपता संपत नाहीये म्हणजे मी फेसबुक लाईव्ह मध्ये एकदा म्हटलं होतं सरणार कधी रण हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही त्याला रण मानताय रणच आहे रणकंदन आहे मोठ जागतिक जसं मी मागेच म्हंटल होतं की वर्ल्ड वॉर आहे महायुद्ध अगेन्स्ट व्हायरस हे दोन महायुद्ध झाली हे फार भयानक आहे ज्यानी हे खरं विश्वयुद्ध आहे कारण त्यांनी पूर्ण जग व्यापून आहे आज सुद्धा अनेक देशांमध्ये दे ज्यांनी लॉकडाऊन उठवला घाई गर्दीनी किंवा सगळं काही संपलं असं समजून लॉकडाऊन उठवला ते परत लॉकडाऊन आहेत काही ठिकाणी तर त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे तुम्ही ऐकलं की एका विभागामध्ये त्यांनी सैन्याला पाचारण केलं महाराष्ट्रामध्ये अशी वेळ आली होती हो। का मी तुम्हाला वाटलं की सैन्याला पाचारण करावं महाराष्ट्रात सैन्य बोलवण्याची कधीच वेळ आलेली नव्हती मध्ये ज्या काही बातम्या आल्या होत्या त्यावेळेला मी असं म्हटलं होतं जी आपण मुंबईमध्ये फिल्ड हॉस्पिटल्स केलेत फिल्ड हॉस्पिटल कारण संकट म्हणजे ही सात 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 म्हटल्यानंतर सात असते एका झपाट्यामध्ये ती किती जणांना कवेत घेईल हे आपण सांगू शकत नाही त्यावेळेला तुम्ही बघाल मुंबईमध्ये बेड्सची कमतरता होती अँब्युलन्सेस नव्हत्या औषधोपचार नव्हते व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन जे कॉन्सन्ट्रेटर म्हणतो ते ह्या सगळ्याची कमी का होती कारण आपल्याकडे जी काही आत्तापर्यंतचे हॉस्पिटल्स आहेत तेवढीच हॉस्पिटल्स सो होती आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं किंबोना ज्या वेळेला मला विधानसभेचं कामकाज चालू होतं तेव्हा अधिवेशन तेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे मार्चमध्ये महाराष्ट्रात पहिले रुग्ण सापडले ती तीव्रता हळूहळू वाढत आपल्याला अधिवेशनसुद्धा एक आठवडा कमी करावं लागलं आणि तेव्हा जेव्हा पहिल्यांदा ब्रीफिंग झालं की ही अशी अशी परिस्थिती आहे तेव्हाच मी सांगितलं होतं की आपल्याला युद्ध पातळी होती फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावे लागतील आणि त्यावेळेला जर गरज लागली तर मिलिटरीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या कसे ते पटकन तिकडे करतात एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो की याही बाबतीत आपल्याला लष्कराची मदत लागली नाही आपण इथल्या इथे मला त्या गोष्टीचा एक अभिमान आहे की आपल्या ही प्रशासनाची टीम ही त्यांना जे आपण काही सांगू ते तत्परतेने काम करतायत आणि म्हणूनच चीननी पंधरा दिवसात इन्फेक्शन हॉस्पिटल उभं केलं आपण आपण पंधरा ते वीस दिवसात हे हॉस्पिटल उभं केलं आणि आणखीन या सुविधा वाढवतोय या काळामध्ये आपण मग अशी प्रशासनाचा उल्लेख केला ते उत्तम काम करत आहे या काळामध्ये सहा महिन्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये कमीत कमी केला असं आपल्यावर एक सतत आरोप होतो ठीक आहे ना मंत्रालय आता बंद आहे मंत्रालयामध्ये कमीत कमी जाणं एकूणच मी आता त्या विषयावरती बोलतो की आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा जर का तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच आता तंत्रज्ञानाचा माध्यम माध्यमातून जसं आता आपली मुलाखत संपल्यानंतर मी अगदी घरी जाऊनच मुद्दामून सांगतो घरी जाऊन माझ्या मुंबईतल्या महापालिका जे काही आपले आयुक्त आहेत नुसते महापालिका एकटे नाही सह आयुक्त उप आयुक्त यांची मी एक बैठक घेणार आहे त्या हे रोजचं चाललंय काल काल तर मी मराठवाड्यातल्या सर्व आमदारांची एक विदर्भाच्या काल काल माझ्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची एक बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्स परवा तिन्ही पक्षाच्या विदर्भाच्या आमदारांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो एका वेळेला मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय करोनाशी लढण्यासाठी सरकारने योजना भरपूर केली एक गोष्ट आणखी लक्षात घ्या फिरणं आवश्यक आहे मी नाही म्हणत नाहीये पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा एकाच ठिकाणी जाता हो पण ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी जाता प्रवासाचा वेळ वाचता प्रवासाचा वेळ वाचतो त्यानंतर यंत्रणा मग आता मी म्हणतो विमानाने कशाला जाता बैलगाडीतून का नाही जात बैलगाडीतून जा पायी चालत जा तंत्रज्ञानाचा उपयोग जर करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावतो तंत, तंत्रज्ञानामध्ये तंत्र तुम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकता पण जनतेशी संवाद कमी होतो असा साधारण एक आक्षेप आहे आता सध्या तर आपली परिस्थिती लॉकडाऊनचीच आहे सभा समारंभाने तर बंदीच आहे हो। जनतेला त्याच्यासाठी बोलवणं म्हणजे आपला नियम आपणच तोडणे बरोबर आहे आपला नियम आणि परत आपण आता जसं आपण सुरक्षित अंतरावरती बसवलेले मी मुख्यमंत्री आहे माझ्या आजूबाजूला कोणी येणार नाही पण माझ्या समोर माझी जनता बसलेत तिचं काय तिचं काय ती जर का दाटी वाटीने बसली तर मी संवाद साधला पण त्याच्यानंतर माझे जनता जे आहेत ते आजारी पडले तर त्या संवादाचा उपयोग तुम्ही पालन करता पालन करताय जर मी नाही केलं तर जनता का करेल नियमाचं पालन जर मी नाही केलं मग आधी ते सांगतील ना लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाचण हे, करोना हे जे करोनाचे युद्ध आपण म्हणताय हे विश्वयुद्ध आहे प्रधानमंत्री जे आपले मोदी जे आहेत त्याने सुरुवातीला सांगितलं होतं की हे महाभारताचं युद्ध आहे महाभारताच युद्ध हे चौदा दिवस चाललं आणि करोनाचं चा युद्ध आपण एकवीस दिवसात संपवू हे युद्ध एकवीस दिवसात संपलं नाही किंबोना ते वाढत चालले जोपर्यंत आपण करोनासोबत नीट जगणं स्वीकारत नाही आता स्वीकारतात लोक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा जसं तोंडावर मास्क आता आपण अंतर ठेवून बसलो नाहीतर मी लोक परत त्याच्यावरती टीका करतील की नियमाचं पालन करताय तुम्ही म्हणताय पण आता तुमच्या तोंडावरती मास्क नाही आपल्या आजूबाजूला कोणी नाहीये हे मुद्दा म्हणून मी उल्लेख मुद्द करतोय आपल्यात सुद्धा अंतर आहे आणि मोठी मोकळी ही जागा आहे अन्यथा आपण बंद खोलीमध्ये नेहमी मुलाखत घेतो तर म्हणून मी सांगतो की जोपर्यंत तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाहीत तोंडावरती मास्क लावून फिरताय त्याच्यानंतर तोंडाला हात लावत नाही हात सतत धुताय हे हे जे आहे हे एकमेकांना हे हे सोबत जगणं म्हणजे जर माझ्या बाजूला कोणी असेल आणि तो आनंद होता आणि माझी पण चुक पण तेव्हा तुम्ही मला सांगायला पाहिजे की जरा प्लीज असं करू नका हे जे आहे ना हे मी म्हणतो म्हणतोय सोबत जगणं या काळामध्ये आपण या युद्धाशी लढण्यासाठी जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपण रणगाडे आणतो क्षेपणास्त्र आणतो बंदुकांचे दारू आणतो सैन्य भरती करतो ही युद्धाची आयुध आहे आणि आपण जेव्हा युद्ध केलं महाराष्ट्रात सुरू केलं तेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये आय सी यू व्हेंटिलेटर्स बेड औषध हा साठा केला हे आरोग्य विषयक युद्ध आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून सुद्धा लोकांच्या सातत्याने तक्रारी कमी झाली कि नाही किंवा कोविड सेंटरमध्ये बेड नाही असं होत नाही किंवा गेल्यावरती आम्हाला उपचार मिळत नाही सांगतो अशा प्रकारे सुद्धा काही तक्रारी तुम्ही इतकं प्रचंड काम केल्यावर सुद्धा जेव्हा आल्या तेव्हा मुख्यमंत्री म्हणून आपलं काय भावना नाही भावना इथे मी भावना वगैरे माझ्या पाळत नाही मला काम करायचंय आणि जनतेला वाचवायचे जी तुम्ही गोष्ट म्हणताय ही सुरुवातीला मुंबईत होती जे मी तुम्हाला सांगितलं प्रामाणिकपणाने आपण कबूल केलं पाहिजे की ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव साथीचा प्रसार आणि आपल्याकडच्या सुविधा ह्या ह्याचा जी उपलब्ध होती हे विषम प्रमाण होतं आता मुंबईत आपण अजूनही वाढवतो आहोत परंतु आता हा व्हायरस ग्रामीण भागात पसरायला लागलेला आहे इतर शहरात पसरतोय त्या शहरांमध्ये आणि त्या ग्रामीण भागामध्ये जिथे या सुविधा अजूनही उपलब्ध आपण करू शकलेल्या आहेत किंवा ज्या सुविधा आता आहेत तोपर्यंत तिथे ही तक्रार थोडीफार राहणार थोडीफार राहणार आणि त्याच्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत की जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता असेल तिथे तिथे तात्काळ या सुविधा निर्माण करा पण मुंबईत ज्या वेळेला आपण या सुविधा केल्या तेव्हा पावसाळा नव्हता हो म्हणून आपण मोकळ्या मैदानात त्या सुविधा बिना कोणत्या अडचणीच्या आपण तयार करू शकलो सगळ्यात मोठे आपण हो। गोरेगावचं नेस त्याच्या मोठे त्याच्यानंतर वरळीला डोम आहे आता रेस्कोसला ला करतोय मुलुंड चेक नाका आहे दहिसर आहे या सगळीकडे आपण का करू शकलो कारण तिकडे आपण त्या काळाचा फायदा घेतला कारण मुंबईमध्ये पट आपल्या आधी सुरुवात झाली होती या साथीची आता काय होते आता गा, गावामध्ये किंवा इतर शहरांमध्ये पाऊस आता लागलेला आहे त्याच्यामुळे अशी श मैदानं तुम्हाला मिळणार नाही बरं या मैदानात सुद्धा नुसते आपण तंबूने टाकले तिथे सुद्धा टॉयलेटची सोय ही परमनंट म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा सिवेज लाईन वगैरे हो टाकून घेतली पाण्याची लाईन टाकली म्हणजे कुठेही नंतर त्रास होता कामा नये ह्याची खबरदारी घेऊन या सुविधा तयार केल्या आता गावागावात किंबहुना इतर शहरांमध्ये आपल्याला जे मोठे हॉल असतील किंवा काही ठिकाणी गोडाऊन्स असतील जे कव्हर्ड आहेत ऑलरेडी अशा ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात किंवा ते जर का नसेल तर काही रिकाम्या बिल्डिंग आहेत का आजही काही ठिकाणी आपण शाळा कॉलेजेस किंवा हॉस्टेल्स हे क्वारंटाईन साठी घेतलेले आहेत कारण तात्काळ आपल्याकडे दुसरं काहीच नव्हतं हे इतकं करून सुद्धा देशामध्ये रुग्ण वाढतातच आहेत दहा लाखाच्या रुग्ण देशामध्ये गेले त्याच्यापेक्षा जास्त आकडा हा असावा महाराष्ट्राचा आकडा हा तीन लाखावर गेला तीन लाख एकूण एकूण म्हणजे पहिला रुग्ण जो आता होऊन घरी गेलेला आहे त्याला सुद्धा त्याच्यात पकडलं जाते लाखावर हो पण आता जे बरे होऊन गेले तो फिगर नाही तो धरता कामा नाही ना तुम्ही तुमच्या महाराष्ट्राला किंवा देशाला पंतप्रधान किती असं विचारता का मग नेहरूंपासून पंतप्रधान धरणार का महाराष्ट्रामध्ये सुद्धा यशवंतरावांपासून मुख्यमंत्री धरणार का असे सगळे मुख्यमंत्री किंवा सगळे पंतप्रधान एकत्रित धरत नाहीत आत्ता किती पंतप्रधान एक आत्ता किती मुख्यमंत्री एक आतापर्यंत कोण कोण होऊन गेले हे होऊन गेलेले असं नाही मी म्हणत काही ठिकाणी वाढतोय एक आणखी महत्वाचा मुद्दा घ्या लक्षात की ही साथ आहे आकडा वाढतोय तो थोडा वाढणार पण याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर तो रुग्ण ओळखून किंवा रुग्णाला जर का तशी लक्षणं आढळली तर त्यांनी लवकर पुढे आलं पाहिजे मृत्यू दर कमी ठेवणं औषध नसताना सुद्धा औषध कोणते नाहीये पण त्याच्यावरती इतर जे काय आता उपलब्धता आहे त्याच्यानुसार उपचार करून मृत्यू दर मृत्यूचं प्रमाण कमी ठेवणं हे आता आपलं फोटो मोठा या क्षणी मुंबई नियंत्रणामध्ये येत असताना अजून मी त्याच्यावर काय बोलत नाही मुंबई एक मिनिट असं अजिबात मी बोलणार नाही कारण असं जर का आपण समज करून घेतलं तर आपण गाफील राहू त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही त्या आकड्यांकडे लक्ष देऊ नका पण आज मुंबईच्या बाहेरची शहर आहेत कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई अमरनाथ पुणे पिंपरी चिंचवड हे भाग जास्त संक्रमित झालेले आहे आणि ती चिंतेची गोष्ट वाटते सगळ्यांना कारण एकतर हे दाटीवाटीच्या जागा आहेत नोकरी धंद्याच्या जागा आहेत औद्योगिक वसाहती आहेत आणि हाच पुणे पिंपरी चिंचवडला परत लॉकडाऊन करावा लागला ठाणे कल्याण डोंबिवलीला परत लॉकडाऊन करावं लागलं नवी मुंबईमध्ये सुद्धा संकट वाढत आहे चंद्रपूरसारख्या सुद्धा रुग्ण वाढत आहेत नागपूरला चित्र वाईट दिसलं ही वेळ परत परत लॉकडाऊन सांगतो सांग ही केवळ आपल्यावरती नाहीये हे सुरुवातीला मी म्हंटल हे जागतिक सत्य आहे जागतिक सत्य आहे आपल्याकडे नेमकेपणाने बोलणार किंवा तस सल्ला देणार जगामध्ये कोणी नाहीये एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत लॉकडाऊनने काय साधलं लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का लॉकडाऊनने आर्थिक संकट येते लॉकडाऊन अर्थव्यवस्था ठीक आहे बाबा तुम्हाला आम्ही उडून देतो मग इकडे लोक जर का दुर्दैवाने त्यांना काही मृत्युमुखी पडले तर तुम्ही घेणार का जबाबदारी जे आज जे सरकारच्या दारी येऊन बसलेत दार उघड म्हणून दार उघड म्हणून टाहो फोडतायत दारं उघडायला हरकत नाहीयेत पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का अर्थव्यवस्था ही म्हणून आपण काय करतोय माझं मत असं आहे की आता लॉकडाऊन शब्द न वापरता मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन मी उठवतोय नाही अजिबात नाही पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड करत चाललोय आणि प्रयत्न माझा असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट परत बंद होता कामा नये त्याच्यामुळे नुसता आरोग्याचा विचार करूनही चालणार नाही नुसता अर्थव्यवस्थेचं पण चालणार नाहीये जे केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची चिंता थोडीफार तरी केली पाहिजे आणि जे केवळ आणि केवळ आरोग्याची चिंता करतात ते आजच्या घडीला ते सत्य असलं तरी थोडीफार आर्थिक चिंता पण केली पाहिजे आणि ह्याचा ह्याचं तारतम्य ठेवून ही तारेवरची कसरत आहे करोना बरोबर जगायला शिकायचं म्हणजे तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मुंबईच्या आसपासच्या परिसरात जो काही थोडा प्रादुर्भाव वाढतोय या व्हायरसचा एक वागणुकीचा तुम्ही जर का हे बघितला आलेख तर हा व्हायरस गुणाकार करत हो जातो आणि जिथे पहिली सुरुवात होते तिथे सुरुवातीला तो पीकवरती जातो शिखरवर जातो आणि मग तो फ्लॅट होऊन मग कमी येतो जिथे उशिरा होतं तिकडे तो उशिरा पीक जातो ह्या परिसरामध्ये जिथे उशिरा सुरू झालेला आहे तिथे तो पीक वरती उशिरा चाललेला आहे त्याच्यामुळे हा परिसर आणि ही शहर ही कालांतराने बाहेर पडतील तुम्हाला करोनावर डॉक्टरेट मिळाले पाहिजे तेवढा अभ्यास नाही केला तर मी मुख्यमंत्री म्हणून काय देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये करोनावरती इतका खोदर अभ्यास करणारा आपण एकमेव मला मी नुसता मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा विरोधी नेते फार फिरायला लागले मी नाही बोलत काही आणि आपले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत होते दोन दिवसापूर्वी तिथली करोनाची परिस्थिती बगग आणि त्यांचं असं म्हणणं आहे तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले नाही ते अच्छा नाही म्हणजे मी काय तिथे जाऊन दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीविषयी बोललेले आहेत ह्याचं कारण का की त्यांनी त्यांचा जो फंड आहे तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला म्हणून सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात हे तुमचं म्हणणं जरी मी खरं मानलं राज्य खरं मानत असेल त्याच्या पण राज्यातल्या परिस्थितीचे भयावह परिस्थितीचे अपडेट त्यांनी प्रधानमंत्र्यांना भेटून देणं कितपत योग्य आहे म्हणजे चर्चा मुख्यमंत्र्यांनी करायला हवी मी अशा कोण काय म्हणतो याच्याकडे लक्ष देत नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे माझ्यावरती माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत हे तर ठीक आहे हे बोलतील आणि कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेल की कुठे न जाता कुठे न फिरता ज्या एका संस्थेने ती संस्था कोणती मला मी अजून बघितलेली नाहीये देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हो निवड केली ही सुद्धा पोटदुखी असू शकेल कारण करोनाची लक्षणं वेगवेगळी अच्छा पोटदुखी एक लक्षण आहे नाही वेगवेगळी आहेत आता तर म्हणतात खोकला ताप आहे सर्दी खोकला ताप चव जाण जाणे अंगावरती रॅश येणे काही जणांची बोट काळी निळी पडतात त्याच्यामध्ये आता नवीन लक्षण ही पोटदुखी आहे पोटदुखी तर असूच शकते आजच्यामुळे हे पोटदुखीतून आले म्हणजे नाही आता थोडस मी गांभीर्याने सांगतोय की म्हणजे खरंच सांगतोय हे ही मस्करी नाहीये आपल्यामध्ये एखादा अनपेक्षित काहीतरी बदल झालाय किंवा अनपेक्षित आपल्याला आपल्याबद्दल काही लक्षात आले तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असा एक अभ्यास आहे अरे वा त्याच्यामुळे असं जर का कोणाला काही लक्षण विचित्र कारण नाक वास जाणं चव जाणं आपण सगळीकडे होर्डिंग लावलेत की शिंकताना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा इकडे इकडे थुकू नका प्रत्यक्षात सर्दी खोकल्याची साथ तशी मोठ्या प्रमाणात मिळाली ताप येणं आहे काही जणांची चव जाते वास जातो किंबवना बोट हिरवी निळी किंवा काळी निळी पडतात तर असं वेगळं काहीतरी म्हणजे सरकार राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचाव झालेलं असू शकतं त्याचा परिणाम असेल असं असू शकेल मानलं पाहिजे पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने। विरोधी पक्ष ही संसदीय लोकशाहीतली एक महत्वाची संस्था आहे फार जबाबदार संस्था आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की लोकशाहीच्या सुदैवानं विरोधी पक्ष फार मजबूत स्थितीमध्ये असताना त्या विरोधी पक्ष नेत्याने राज्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे असे संकेत आहेत ते संकेत पाळले जात नाहीत असं आपल्याला वाटत नाही का मी एक दीड महिन्यापूर्वी साधारणतः सर्व पक्षांच्या नेत्यांची एक बैठक घेतली होती बर येत्या काही दिवसात ती मी परत घेणार आहे परंतु त्यावेळेला मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं होतं की आपणही मोकळेपणाने आपली जी काही निरीक्षणं असतील काही सुधारणा असेल राजकारण तर ते आपल्या पाचवीलाच पुजलेले आहेत सर्वदा राजकारण एके राजकारण पण हा जनतेच्या जीवाशी खेळ होतोय जर एखादी गोष्ट आपण म्हणता मी मान्य करेन की कुठेही अजूनही कोविड सेंटरमध्ये थोडीशी दुरावस्था असेल असू शकेल मी असं नाही म्हणणार की असं नाहीच आहे पण असेल तर ती मी सुधरवली पाहिजे कारण शेवटी ती सुविधा मी जनतेसाठी केलेली आहे आणि त्याच्यात जर का कुठे काही उणीव असेल तर ती दूर केली गेलीच पाहिजे आता सुद्धा आपल्याकडे काही काही औषधं गेल्या काही महिन्यामध्ये एक एक त्याच्यावरती शोध लागतोय आणि ती वापरली जात आहेत आणि मी मुद्दामधून सांगतो बी डब्ल्यू एच ओ असेल किंवा आणखीन काही असेल आपल्याला दूरचित्रवाणी किंवा वृत्तपत्रात कळतं की ब्रेक थ्रू त्याच्यामध्ये एक ते स्टिरॉइडचं नाव आलं डेक्सोना ज्याला आपल्याकडे डेक्सोना म्हणून म्हणतो टास्क फोर्सला विचारलं ते म्हणाले साहेब हे औषध आपण स्टिरॉइड आपण गेले दोन महिने ऑलरेडी वापरतो बर आता ते सुद्धा कधी द्यायचं किती द्यायचं हे प्रमाण हे डॉक्टर आणि ठरवायचं आणि म्हणून प्रत्येक रुग्णाला हे औषध मिळालंच पाहिजे हा आग्रह आपण नाही धरत पाहिजे म्हणजे सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्र असे देश असेल विश्व असेल जो उल्लेख केला जातो की पांढऱ्या कपड्यातले देवदूत डॉक्टर्स किंवा नर्सेस वॉर्ड बॉयज हे खऱ्या अर्थाने देशात आणि विश्वामध्ये काम करत आहेत आणि ते सुद्धा त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दे बलिदान देवावरती आणि देवदूतावरती विश्वास नसेल तर दोघही काम नाही करू शकणार होय कर्नाटकच्या जे बाजूला राज्य आहे तिकडला मंत्र्यांनी सांगितलंय तिकडे जी काय परिस्थिती गंभीर झालेली आहे करोनाची की आता आम्ही सगळं देवावर सोडून मोकळं होतो हे कितपत योग्य आहे हे मी तुम्हाला म्हटलं ना आता हे सुद्धा हा सुद्धा माझ्या फेसबुक लाईव्ह मधला मुद्दा होता हो सगळी प्रार्थना स्थळ बंद आहेत मंदिर बंद आहेत सगळे बंद आहेत मग देव आहे कुठे देव कुठे गेला तर तो, तो देव आपल्यात आहे आपण एकमेकाला सावरणं आपल्या डॉक्टरांच्या रुपातनं तो आपल्याला मदत करतोय त्याच्यानंतर जसं मी म्हंटल की एक जनजागृती एकमेकाला सावरणं हा सुद्धा फार त्याच का एक हे आहे असं पूर्वी आम्ही शाळेमध्ये असताना पिक्चर बघायचो त्याच्यामध्ये देवा नाशी किरणं निघतात आणि तो चमत्कार होतो कोणतरी मृत्यूमुखी पडलेला पुन्हा जिवंत होतो आजारी पडलेला पुन्हा बरा होतो तर ते शेवटी देवाचा आशीर्वाद म्हणजे ते औषधाच्या रूपाने त्याला मिळणं वेळेवरती रुग्णसेवा मिळणं या सगळ्या गोष्टी ही तीच गोष्ट आहे रुग्णसेवा शरद पवार काल ह्या विषयावरच बोललेल्या आहेत का काय शरद पवार असं बोलले आहेत की अयोध्येतलं जे राम मंदिर उभं राहत आहे त्याच्यापेक्षा करोनाची चिंता जास्त आहे मंदिराच्या माध्यमातून करोना बरा होणार नाही करोनासाठी आपल्याला असे अशा प्रकारे जे आपण म्हणताय डॉक्टर डॉक्टर्स पाहिजेत आज डॉक्टरांची आणखीन एक गोष्ट काय आहे की आपण ज्या सुविधा निर्माण करतो हो। आहोत सुविधा काही रुग्ण बऱ्या नाही करणार आहेत त्या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत आपण मी आधीच म्हंटल होत ना की जम्बो फॅसिलिटी जम्बो म्हणजे मी काय बेडचं दुकान नाही काढलेलं फर्निचरचं दुकान नाही काढलं प्रदर्शन नाही भरवलं त्याच्यावरती जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या आणि बेडच्या बाजूला डॉक्टर आणि ती सिस्टर पाहिजे आणि हातात औषध पाहिजे ज्या मुंबईतल्या करोनाच्या स्थितीवर सगळ्यात जास्त टीका देशभरातल्या राजकीय लोकांनी केली मग ते प्रवासी मजदूर जाताना असतील किंवा रुग्ण वाढताना असेल त्याच मुंबई पॅटर्नचा आज सगळ्यात जास्त बोलबाला होतोय कोण करतोय प्रत्येकाला मुंबई पॅटर्न लागू करा असं देशभरात वाट कोण कर, करते सगळेच करताय तर हा मुंबई पॅटर्न जो तुम्ही सुरू केला असेल अच्छा आम्ही मॅनेज केलं के <laughs> मुंबई पॅटर्न त्यातली धारावी धारावी म्हटलं की लोकांच्या जा भुयावर जातात पण मोठं मोठं आव्हान आहे पण जागतिक आरोग्य संघटनेनं फक्त धारावीचा उल्लेख केला आणि धारावी, के धारावी पॅटर्न हा उल्लेख केला हे मला असं वाटतं या सरकार सगळ्यात मोठं यश आहे महापालिका असेल राज्य सरकार असेल पण मुख्यमंत्री म्हणून आपण सतत मुंबई आणि धारावीवर लक्ष दिलं हे आपण कसं करू शकला ह्याच्यावरती मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या जनतेवरती आणि यंत्रणेवरती विश्वास हा विश्वास जर का नसेल आणि प्रत्येक ठिकाणी जर का मी धारावीमध्ये चक्रा मारत बसलो असतो तर काय साधलं असतं मी मुख्यमंत्री म्हणून जाणं म्हणजे सगळा तो लवाज हवा माझ्यावरती गोळा होणं बरं म्हणजे त्यांना कामाच्या कामाची ठिकाणं आणि काम सोडून माझ्यावरती गोळा होणं ह्याच्या पलीकडे मी त्यांना काय सांगणार पण एक गोष्ट नक्कीच समाधानाची आहे की डब्ल्यू एच धारवीचा धारावीचा उल्लेख केला त्याच्यानंतर काल परवाकडे वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एक आर्टिकल आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की मुंबई हे एक असं शहर आहे की ज्या शहराने कोणतीही माहिती लपवलेली लपवा नाही लपवा नाही बिलकुल नाही जे आहे ते स्पष्ट आहे पण तुम्ही लपवताय काहीतरी लपवताय असं विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं होतं मृत्यूच्या आकडे लपवताय रुग्णांच्या आकडे लपवताय त्यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट स्वतःची आकडे मिळत आहेत किंवा राज्यातल्या कारभाराविषयी माहिती मिळते असू शकेल पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत डब्ल्यू एच ओ आणि वॉशिंग्टन पोस्ट हे ह्या वृत्तपत्रात पत, आणि त्या हेल्थ ऑर्गनायझेशननी देणं हो हे एक फार मोठं गौरवाची गोष्ट त्याच्यामुळे मला मी या गोष्टींकडे बाकीच्या गौरवाची गोष्ट आहे मी त्याच्याकडे लक्ष देत नाही धारावी धारावीत आपल्याला यश मिळत मी अजूनही बोलत नाही कारण अजूनही संकट पूर्ण टळलं पाहिजे हो। आणि जर हो का मी कोणाचं आता मोठं कौतुक केलं तर गाफिलपणा मला नको आहे मुंबई सुद्धा हळूहळू मी म्हणतो हळूहळू स्थिरस्थावर होत आहे पण मुंबईच्या रस्त्यावरती वडापाव कधी मिळणार त्याच त्याच्यासाठी सुद्धा आपली ही हळुवार वाटचाल त्या दिशेने चालू आहे हो जोपर्यंत मुंबईच्या रस्त्यावरती लोकांना वडापाव मिळत नाही तोपर्यंत मुंबई सुरळीत झाली असं कोणी या देशामध्ये मानणार नाही वडापाव आहे बऱ्याच गोष्टी आहेत बर दुसरा एक विषय महत्वाचा येतो आहे की या संपूर्ण चार महिन्याच्या काळामध्ये आपण ही लॉकडाऊन केलं आहे देवही बंदीवान आहे देव आपलेच मंदिराची टाळी कधी उघडणार देव म्हणतात मी तुमच्यात आहे बरं आणि त्याच्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका तुम्ही हे पहिले सांभाळा जसं गाडगेबाबांचा एक उल्लेख हो, माझ्या आजोबाने मला ती सांगितलेली गोष्ट मला हो, त्यांच्या हो, चरित्रात पण हो, गाडगे गाडगेबाबा पंढरीला जायचे पंढरपूरला यात्रा असायची वारी जसं ती याही वेळेला या वेळेला वारी होऊ शकली नाही आणि बाबा जायचे ते दर्शनाला मंदिरात जायच्या आधी किंवा ऐवजी चंद्रभागेचा काठ हा सकाळ झाली का खराट घेऊन साफ करायला लागायची आणि त्यांना कोणी विचारलं की बाबा दर्शन घेतलं का तर अरे हे बघ हा माझा विठोबा आहे हे गोर गरीब माता भगिनी बाप सगळे आलेले आहेत इकडे ही सगळी अस्वच्छता माजली तर रोगरा येईल मग त्याच काय होणार त्याच्यामुळे ते त्यांची सेवा कर सांगायची आपण आणि ते स्वतः हे घेऊन आता आम्ही त्यांच्या नावाने अभियान करतो पण स्वतः काय करतो स्वच्छ केलेल्या कोपऱ्यामध्ये जाऊन झाडू मारून फोटो काढतो गाडगे मारण्याची परंपरा महाराष्ट्राला जशी ठाकरे त्याच्यामुळे काही गोष्टी या माझ्या आजोबांकडनं त्यावेळेला आठवणीच्या स्वरूपात ऐकलेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये अनलॉक टू सुरू आहे अनलॉक शब्द सोडा अनलॉक लॉक ज्याला तुम्ही पुन्म पुनिओ म्हणतोय किंवा मिशन बिगिन अगेन होय ते करताना नीट तो समजून घ्यायला पाहिजे विषय की लॉकडाऊन हा केलेला आहेच लॉकडाऊन आहेच त्याच्यामुळे ह्याच्यानंतर काय होणार त्याच्यानंतर काय लॉकडाऊन आहेच पण आपण एक एक गोष्टी सोडवत चाललेलो आहोत त्यातनं हळूहळू एक एक गोष्टी बाहेर काढतोय नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन लॉकडाऊन अनलॉक वन लॉकडाऊन टू अनलॉक टू लॉकडाऊन टू हे ह्या गोष्टी गोष्टी नाही म्हणजे तुम्ही घाईघाईने एखादी लॉकडाऊन केला ते चूक आहे घाईघाईने लॉकडाऊन उठवला किती काळ असं बसणार म हे कधी होणार ते कधी होणार लोक कंटाळले करता आहे पण कंटाळा घालवण्यासाठी म्हणून लॉकडाऊन केलेलं नाही उघडायचं असं नाहीये लोकांच्यासाठी एकदम जर का घिसडघ्यानी उघडलं आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेल तर पोटपाण्याचं काय करणार काही ठिकाणी कारखान्यांमध्ये सुद्धा जर का ही साथ घुसली तर काय होणार आणि म्हणून मग एक गोष्ट स्वीकारायला पाहिजे की मग कोरोनाचं काय होईल ते होईल किती माणसं मृत्यूमुखी पडतील ते पडतील पण आम्हाला लॉकडाऊन नको आहे का तयारी हा तयारी आहे का माझी नाही तयारी न्यूयॉर्कला आहे असेल माझी नाही तयारी मी म्हणजे ट्रम्प नाहीये मी माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं अशी करताना बघू शकत नाही अजिबात नाही त्याच्यामुळे एक गोष्ट ठरवा की लॉकडाऊन गेल्या खड्ड्यात जीव गेला तरी बेहत्तर पण आम्हाला लॉकडाऊन नको रेल्वे सुरू होत नाही अद्याप लोकांनी प्रवास कसा करायचा म्हणूनच मी म्हणतो ना एक की एकदा काहीतरी ठरवा इस्पार या उस्पार आणि जर का दोन्ही सांभाळायचं असेल तर मी म्हटलं तसं रेल्वे रुळावरच चालली पाहिजे तशी ती तारेवरची कसरत आहे तारेवरची कसरत आहे तुम्ही रेल्वे सुरू करणार की नाही असा प्रश्न आहे माझा नाही बंद करण्यासाठी आम्ही रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन आहे रेल्वे सुरू करूया वडापाव सुरू करूया सगळं सुरू करूया पण एकदा काहीतरी एक टोक स्वीकारा घाई गडबडीने घिसाड तुम्हाला हे करायचे आणि मग काय आपल्या घरात कुटुंबच्या कुटुंब याच्यामध्ये आजारी पडतात आणि काही मृत्युमुखी पडतात मग कुटुंब मृत्युमुखी पडल्यानंतर घराला जे टाळं लागेल ते टाळ ते लॉकडाऊन कोण उघडणार घराचं जो काय लॉकडाऊन होईल कुटुंबाच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार या म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा शिक्षणाचा पूर्ण बट्टाबोळ झालाय जगभर जगभरात जगभर आणि महाराष्ट्रात सगळ्यात विषय जो सध्या चर्चेला जातोय तो म्हणजे पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचं काय करायचं निर्णय घेतलाय कारण याच्यामध्ये राज्यपालांचं एक मत आहे नाही पण आता राज्यपालांसुद्धा मला आहे आपण कोणत्याही परिस्थिती कारण आता काही ठिकाणी बघा तुम्ही मला प्रश्न विचारतानाच दोन्ही बाजूनी प्रश्न विचारताय एका बाजूने म्हणताय की हे कधी होणार आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की हे पण होतंय एका बाजूला म्हणते हे उघडणार करी दुसऱ्या बाजूला म्हणते की तुम्ही राज्यात इतरत्र इतर राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होते मग हाच तो माझा महत्वाचा मुद्दा आहे काही ठिकाणी शाळा सुरू केल्या आणि त्यातली मुलं बाधित झाली असं कोणी समजू नका की मुलांना हा कोरोना होत नाही सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा कोरोना झाला चित्र आलं दक्षिण कोरियामध्ये शाळा परत बंद कराव्या अनेक देशात बंद मग त्याचा खेळखंडू किंवा बट्ट्याबोळा आहे की नाही मग या शिक्षणासाठी महाराष्ट्राला शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे सगळ्या देश जगाला आहे मुंबई महाराष्ट्राला दोन हजार वीस मध्ये या काळामध्ये मुलांनी तरुणांनी शिक्षणाचं काय करावं महत्वाचा मुद्दा आहे हा आणि त्याच्यासाठी आपण आता हा जुलै जवळपास संपत आला बरोबर आहे जून मध्ये शाळा सुरू होतात मी माझी संकल्पना मांडली ती हीच आहे की शाळा कधी सुरू होणार आता तो शाळा जो कॉन्सेप्ट आहे तो थोडासा बाजूला ठेवा शिक्षण कधी सुरू होणार ह्याच्यासाठी आपण हा एक विचार केला की जिथे जिथे शक्य असेल ग्रामीण भागात तिथे शाळा सुरू कराव्यात का आणि जिथे जिथे शक्य आहे सुविधा आहे तिकडे ऑनलाईन शिक्षण सुरू करावं का ऑनलाईन शिक्षणाचं पायलट आपल्याकडे सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी आपण केंद्राशी बोलून आता त्याच्यात सुरू कसं आहे की हे एकतर्फीच होणार आहे जसं माझं फेसबुक लाईव्ह होतं तसंच ते होणार आहे की टीव्ही चॅनलवरने शिकवता येईल का त्याच्यानंतर आपण मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये टॅप दिले होते एस डी कार्ड लोड केले हो, त्याच्यात हो, ई लर्निंग आहे टेक्स्टबुक आहेत पाठ्यपुस्तक आहेत अशी काही हे करावं का कारण त्याच्यावरती सगळ्या बाजूनी आपण मतमतांतरही घेतो पण जसं आता तुम्ही म्हणताय की लॉकडाऊन करावा काही म्हणतात करावा काही म्हणतात करू नये तसं प्रत्येक बाबतीत आपल्याला दोन मत तीन मत चार मत हा जो काही एक घोड होतोय मतमतांतराचा त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम होते कारण सरकार म्हणून आम्ही करणार शेवटी जर का एखादी गोष्ट मला पटली तर मी टीकेची पर्वा कधीच करत नाही मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही केले नाही आणि आताही करणार नाही जी गोष्ट मला पटले आणि मला असं वाटतं की याच्यात जनतेचं हित आहे तिकडे मी टीकेची पर्वा करत नाही राज्यपालांची एक भूमिका आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान ही संस्था आहे त्यांची भूमिका परीक्षा आपल्याकडे सुद्धा कुलगुरूंची एक भूमिका आहे आपल्याकडे परीक्षा होऊ नये मार्ग काढण्यासाठी मार्ग काढले आपण परीक्षा होऊ नये असं कोणाच मत नाही माझंही मत परीक्षा व्हावी पण हे मी काय म्हटलेले नीट लक्षात घ्या आपण अंतिम वर्षाच्या मुलांना जी काही आतापर्यंत सेमिस्टर झालेलं त्याचा अग्रिगेट करून मार्क देऊन त्यांच्या आयुष्यातला एक अडथळा दूर करावा त्यांना पास करावा त्यांच्या शेवटी एक सरासरी हा एक प्रकार असो म्हण त्याला सरासरी म्हणतात सरासरी मार्क देऊन त्यांना रिझल्ट द्यावा ज्यांना कोणाला वाटतं की मी ह्याच्याहून चांगली कामगिरी बजावू शकतो त्यांना आपल्याला जेव्हा शक्य होईल आता हे आपण मे महिन्यात बोलत होतो जून महिना गेला जुलै गेला केव्हा शक्य होईल आता तरी आपल्या समोर तसं काही दिसत नाही कारण आता ग्रामीण भागात सुद्धा तो पसरतोय कोरोना जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण परीक्षा जाहीर करू परीक्षा घेऊ ज्यांना असं वाटतं की आम्ही परीक्षेला बसू शकतो आणि आम्हाला बसायचंय परीक्षेला बसा आणि तेव्हा मात्र तुम्हाला एकच काहीतरी ऍक्सेप्ट करावं लागेल एक तर ऍग्रीगेट केलेल्या मार्कचा एक रिझल्ट घ्या किंवा परीक्षेचा नोटबंदी हे मोठं संकट होत त्यात हजारो लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्याचे परिणाम देश आजही भोगतो आहे विशेषतः याचा सगळ्यात जास्त फटका औद्योगिक राज्य असल्यामुळे महाराष्ट्राला बसला त्याच्यावरती जास्त कोण बोलत नाहीये आता पुन्हा करोनाचाच फटका औद्योगिक दृष्ट्या म्हणाल तर आपल्याच राज्याला बसतोय आपल्या राज्या पण एक संकट हे शेवटी संकटात सुद्धा प्रकार आहेत मानवी आणि अमानवी हा मानवी असो किंवा अमानवी असो ते कोणालाच मानवत नाहीत त्याच्यामुळे संकट हे संकट असतं आताच संकट हे अमानवीय आणि हे आपल्या हातात नाही आहे संकट हा व्हायरस जो आला तोच मुळातून बाहेरून आलेला आहे यातून मार्ग कसा काढणार हजारो लाखो लोक ह्याच्यातून मला असं वाटतं ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पूर्ण जग धडपडत आहे आणि आता सुद्धा प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या आपल्या समोर येत आहेत त्या आशादायक आहेत याच्यावरती व्हॅक्सिन जवळ वॅक्सिन जवळ आपण गेलेलो आहोत पोचतो आहोत काल सुद्धा माझी काही जणांची चर्चा झाली येत्या काही महिन्यात कन्या वॅक्सिनची ट्रायल सुरू झालेली आहे प्राण्यांवरती होते एक ठराविक ग्रुपवरती होते त्याच्यानंतर ती मोठ्या प्रमाणावरती होईल असं करून आता तर बातमी ऑगस्ट की ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये आलं तर आनंद आहे आनंद आहे पण साधारणतः या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार होऊ शकतं असं चित्र आहे शेतकऱ्यांचे प्रश्न नव्यानं उफाळून येतील सगळ्यांचे आहेत आता आजपासूनच महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय त्यांच्या दुधाला भाव वाढवून हवाय कोणाला भाव मिळतोय नीट कोणालाच भाव मिळत नाही त्याच्यामुळे हे संकट हे सर्व व्यापी आहे त्याच्यामुळे कोणत्या एका वर्गावरती किंवा एका क्षेत्रावरती संकट आहे असं मानणं चूक आहे कारण आणि शेवटी सगळीच लोक जर का अन्याय होतो म्हणून बाहेर पडली तर मग माझं तेच म्हणणं आहे मग एकतर तुम्ही एक काहीतरी स्वीकारा की जे काय होईल ते होईल आणि नाही तर आम्ही सुरक्षित राहून व्यवस्थित शांतपणाने विचार करून ह्या संकटाला परतू हा एक मार्ग आहे नाही तर जे काय होईल ते होईल मारतो उडी आम्ही कारण खाजगी कंपन्या खाजगी उद्योग याने तर नोकर कपात मोठ्या प्रमाणात सुरू केली पण शासनामध्ये सुद्धा एस टीच्या एस टीमधून चार हजार लोक कमी केले रेल्वेतून माणसं कमी केली जात आहेत विमान कंपन्या सगळ्या पब्लिक सेक्टर मधून जर अशा प्रकारे नोकर तर खूप मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो मला असं वाटतं वेगळी 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 केवळ अट्टाहासापायी आपली मतं मांडण्यापेक्षा एक जर का सगळेजण एक दिलाने एकत्र आले तर ह्यातनं मार्ग नक्की निघू शकतो तसा मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु तुम्ही हे करताय म्हणून मला माझा त्याला विरोध आहे ही जर भूमिका घेऊन कोण येणार असेल तर त्यातनं मार्ग नाही निघू शकत ही परिस्थिती सगळ्यांना सारखी आहे फटका आ, कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना पडलेला आहे पडणार आहे याही पेक्षा मोठं जे काय संकट आहे हे येत्या काळामध्ये कदाचित येऊ शकतं पण सगळ्यांनी मिळून एक दिलाने जर संकटाचा सामना करायचा आहे म्हणून आले एकत्र आणि मार्ग काढायचा म्हटला तरच मार्ग निघू शकतो याच्यामध्ये केंद्र राज्याला काय मदत करू शकेल केंद्र आणि राज्य केंद्राने आता मध्ये मध्ये वेळोवेळी वेड़ पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक घेत असतात आणि ज्या काही गोष्टी करोनाच्या बाबतीत त्यांच्याकडे आपण मांडतो तशी त्यांची त्या बाबतीत मदत होते आपल्याला जी अडतीस हजार कोटीची मदत त्यांनी द्यायचं कबूल केलं होतं ते पैसे राज्याला मिळाले का येत आहेत हळूहळू हरूर। हळूहळू येत आहेत म्हणजे लॉकडाऊन जसा हळूहळू उठतोय तसे ते पैसे हळूहळू येत आहेत सगळ्यांचंच उत्पन्न घटलेलं आहे दूध उत्पादकांचं घटलेलं आहे शेतकऱ्याचं घटलेलं आहे जो काय आपला नोकरदार वर्ग आहे त्याचं घटलेलं आहे म्हणजेच सरकारचं पण घटलेलं आहे मग राज्य सरकार जे एक महत्वाचं आहे महाराष्ट्राचं राज्य महसूल वाढवण्यासाठी त्याशिवाय हे राज्य चालू शकवणाकडनं वसूल करणं कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत असं म्हणतात मान्य मला पण शेवटी महसूल वाढवण्यासाठी आपण काय का उपाय। उपाययोजना करणार उपाययोजनासाठी आपण एक एक, 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 एक गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला म्हटलं ना पटकन हो, पी हळद आणि हो गोरी असा उपाय कोणाकडेच नाहीये असा उपाय कोणाकडेच नाहीये आणि तसा जर का उपाय असता तरी संकट संकट त्याला काय म्हणायचं संकट म्हणतोय वेळेला आपत्ती म्हणतोय आता सुद्धा आपल्या देशात आणि आपल्या राज्यात महाराष्ट्राने तो जो काही ऍक्ट होता शंभर वर्षापूर्वीचा म्हणजे इंग्रजांच्या काळातला तो शंभर वर्षानंतर पुन्हा त्याचं लेखच्या वेळेतला पुनरुज्जीवित का केला म्हणजे तशी एफिडेमिक तशी परिस्थिती निर्माण झाली केंद्राने त्याच्याहून थोडासा एक पाऊल पुढे टाकून थोडा आणखीन कडक डिझास्टर ऍक्ट जो केलेला आहे तो का करावा ला लागला ह्याचं कारण तसं डिझास्टर आहे आपत्ती आहे ती जर नसती तर आता सुद्धा आपण जिथे बसलो ते इकडे तिकडे लोक आपल्याला दिसली असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या या गप्पा अशाच पुढे चालू राहतील पहिल्या भागामध्ये मुख्यमंत्र्यांनी करोनापासून ते राजकारणापर्यंत अनेक विषयांवर आपल्याशी दिलखुलास चर्चा केली ही चर्चा पुढल्या भागात अशीच आपण चालू ठेवू तोपर्यंत आपण थोडी विश्रांती घेऊ